नमस्कार। मग बोलण्याचं माध्यम काय, मराठी, हिंदी, इंग्रजी? पण मराठी शिकायला येत या शिष्यांचे आमचे दोन्ही मित्र इथे चेअरमन आहेत, संजय गुप्ते आणि डॉक्टर भेरे, आणि माझ्या अतिशय उत्तम वक्ते मला तिकडे दिसत आहेत बसले सगळे, श्रीखंडे सर, प्रतापराव पवार, आणि ते तर म्हणजे ते प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलणार नाही जास्त। तर मला जो विषय देण्यात आला आहे हा मला आत्ताच कळला, मला वाटलं डॉक्टर पेशंट रिलेशनशिप संबंधी बोलायचे, तर त्यांनी तसं न करता रोल ऑफ फिल्म इन हायलायटिंग डॉक्टर पेशंट रिलेशनशिप असा काही रोल फिल्मला असतो हेच मला माहिती नाही। मला फिल्म मध्ये डॉक्टर वेगळ्या नाहीत, एक तर फिल्म डॉक्टरसाठी केल्या जात नाही, त्या केल्या जातात वेगळ्याने, पण ते महत्वाचं एवढ्यासाठी आहे कारण त्याचा फार परिणाम दीर्घकाळ राहतो, आणि याच्याविषयी मात्र मी थोडं नक्की बोलतो की निदान आपल्या देशात चित्रपट हे माध्यम हे फार प्रभावी माध्यम समजलं जातं। त्याबाबतीत एक सर्वे चेन्नईच्या आमच्या डॉक्टर तारा यांनी केला होता, मेंटल हेल्थ विषयी केला होता, की त्यांनी असं सर्वे केलं की लोकांना मुळातच मानसिक आजार किंवा मानसिक आरोग्य या संबंधीची माहिती मिळते कुठं, व्हॉट इज द सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, 70% जास्त लोकांनी सिनेमा हे उत्तर दिलेलं आहे। म्हणजे सिनेमा जरी पाहायला करमणुकीसाठी लोक जात असतील तरी जाताना करमणुकीचा उद्देश घेऊन गेलेली लोक येताना नकळत आपल्याबरोबर काही माहिती घेऊन येतात, आणि ती माहिती खरी आहे का खोटी आहे याच्याकरता त्याच्यावर त्याची मतं बांधतात। आणि हे असं का होतं, याचं कारण मुळामध्ये चित्रपट आणि इतर माध्यम प्रिंट मीडिया विशेषतः याच्यामध्ये एक मूलभूत फरक असा आहे की प्रिंट मीडिया ऑपरेट्स ओनली ॲट द लेवल ऑफ कॉन्शियसनेस, व्हेअरएज फिल्म ऑपरेट्स ॲट ऑल लेवल्स, कॉन्शियस, सबकॉन्शियस अँड अनकॉन्शियस। आणि याच्या कारणात जरा खोलवर गेलं की सिनेमा समजून घ्यायचा असेल तर केलं पाहिजे मला वाटतं। हल्ली मला सगळ्या सुशिक्षित लोकांसमोर बोलायची भीती वाटते थोडीशी, याचं कारण असं आहे की ही प्रिंट मीडिया जी आहे ही या डिजिटल मीडियाच्या 400 वर्ष आधी आली, 400 वर्ष आधी आल्यामुळे ओरल स्किल्स चं एकदम महत्व कमी होऊन सगळं महत्व रिडिंग आणि रायटिंग, सो देअर वॉज अ मेजर पॅराडाईम शिफ्ट इन कॉन्सेप्ट ऑफ लिटरसी फ्रॉम ओरल स्किल्स टू रिडिंग अँड रायटिंग। आणि दी एंटायर मुवमेंट, म्हणजे शाळा असू दे किंवा लायन्स क्लब असू दे किंवा रोटरी असू दे, लिटरसी मुवमेंट, ॲडल्ट लिटरसी मुवमेंट, निशाणा डावा म्हणतापासून सगळे, द एम्फसिस इज टू टीच रिडिंग अँड रायटिंग। शाळेत जायच्या आधीपासून अक्षरओळख होती जाते, पहिल्या वर्षीपासून पुढची 15 वर्ष आपण कुठली ना कुठली भाषा, एक नाही दोन नाही 3 भाषा महाराष्ट्रात शिकतो, मराठी मातृभाषा किंवा रिजनल लँग्वेज, हिंदी राष्ट्रभाषा आणि इंग्रजी कामाला येते म्हणून सगळीकडे अशा 3 भाषा शिकतो, लिहायला आणि वाचायला कंपल्सरी आहे, ऑप्शनल नाही या 3 भाषा, आणि यातल्या एका भाषेतून आपण बाकी विषयांचा अभ्यास करतो, त्यामुळे आपला सगळा अभ्यास हा लिखाणाने, वाचनाने आणि लिखाणाने करूया। आता हे वाचणं आणि लिहिणं हे शिकावं लागतं, आपसूक येत नाही, कंपल्सरी बोलता येतं आपसूक, ओरल स्किल्स आपसूक येतात, लहान मुलं बोलतात, ग्रामर न कळून सुद्धा बोलतात, त्यांच्या बोलण्यामुळे विनोद निर्माण होतात कारण ग्रॅमॅटिकली त्या गमती करतात, इनअप्रोप्रिएट प्लेस,
पण आपल्याला सगळ्यांना ग्रामर शिकावं लागतं, वोकॅबलरी शिकावी लागते आणि आपल्याला काय म्हणायचं आहे. आणि तुम्ही 400 वर्ष असल्यामुळे पाहिलं तर रायटिंगमध्ये अनेक जॉनर्स आहेत आणि त्यामध्ये क्रिएटिव्ह रायटिंग, जर्नलिस्टिक रायटिंग, रिसर्च रायटिंग, लीगल रायटिंग, सरकारी लिखाण आणि यातल्या अनेक लिखाणांमध्ये न वाचणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी असतात. लोक क्रिएटिव्ह वाचतात. बर, आता एवढं सगळं शिकून 16 वर्ष सुद्धा अनेक लोक चांगले लेखक होत नाहीत किंवा चांगले वाचकी होत नाहीत. या पार्श्वभूमीवर जेव्हा 400 वर्षानंतर बर हे झाल्यानंतर काय झालंय, ऑल दिस एज्युकेशन इज गिअर टुवर्ड्स कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात, इट्स इन कॉग्निटिव्ह डोमेन. आता ह्या डॉक्टरांचं सेशन आहे, त्यामुळे सगळे डॉक्टर्स येत असं गृहित धरतो. टू लर्न रिडिंग अँड रायटिंग, त्याचं CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे कॉग्निटिव्ह ब्रेनमध्ये आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा ते सगळे शब्द मेंदूच्या एका विशिष्ट भागाकडे प्रोसेसिंगसाठी जातात अँड दॅट्स अ कॉग्निटिव्ह ब्रेन. आता या ब्रेनच्या खालती तर या तुम्ही बघता, ऐकता, स्पर्श करता एखाद्याला, या सगळ्या ज्या क्रिया आहेत याची सगळी प्रोसेसिंग युनिट्स ही सब सेरेब्रल लेवल आहे. सेरेब्रल लेवलला पण आहे पण हायपोथॅलसमध्ये. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे एक लिहिलेलं वाक्य वाचलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो, कोण वाचतोय याच्यावर त्याचा अर्थ ठरतो, कसा वाचतोय याच्यावर त्याचा अर्थ ठरतो, अनेक गोष्टींनी अर्थ ठरतो. हे नॉन व्हर्बल टीचिंग जे आहे ते कुठे शिकवत नाही, त्याला सबटेक्स्ट असं म्हणतात. डॉक्टरांना खरं म्हणजे याची अडचण नव्हती, कारण जोपर्यंत फोकस ऑफ मेडिसिन अँड पर्टिक्युलरली ऑफ डॉक्टर्स वॉज ऑन क्लिनिकल स्किल्स, ऑल आवर क्लिनिकल स्किल्स आर डॉमिनेटेड बाय सेन्सरी इंटेलिजन्स. पेशंट आत आल्यानंतर जेव्हा आम्ही सेकंड MBBSचा पेशंट तपासायला गेलो की डॉक्टर ओरडायचे ग्रँट हात लावू नको, त्याला आम्ही नाडी बळायला हात लावायचे. सेकंड MBBSचा आपल्याला वाटतं डॉक्टर झालो आपण, आणि स्टेथोस्कोप स्टायलिश गळ्यात मारून एप्रन घालून. मग पेशंट ग्रामीण विभाग असले त्यांना कळत नाही कोण डॉक्टर आहे कोण स्टुडंट आहे. हात लावायला गेलं की तो ओरडणे डोंट टच हिम, बापाचा माल आहे का. याचं कारण त्यांनी विचारलं की मुळात आधी तू काय पाहिलंस, सांग पेशंट कसा आला, कसा बसला, बघतोय का, बघत नाहीये, ऍक्टिव्ह आहे, या बघण्यातनं तुला काही कळलं का विचार. हे कळलं असेल तर पुन्हा हात लावायचा प्रश्न आहे. आणि हात लावताना पहिलं लक्षात घे की तू आज हा केलेला पहिला स्पर्श आहे पेशंट, आणि या स्पर्शातनं तुला काहीतरी कम्युनिकेट करायचंय. तो मैत्रिणीला लावलेला हात नाही, आईला लावलेला नाही, एका डॉक्टरनी रुग्णाला केलेला स्पर्श आहे. त्यामुळे त्या स्पर्शातनं काय केलं पाहिजे, आपलं क्लिनिकला शिकवायचे हात हे करून घ्या, बोला बोलताना ते वापर. व्हॉट यू हॅव टू कन्वे थ्रू दॅट टच इज द सिक्युरिटी की ते तुम्हाला मिळेल. मग त्याच्या पुढची जी स्किल्स आहेत सगळी पर्कशन आणि ऑस्किल्टेशन वगैरे सगळी कारणाची, साऊंडशी रिलेटेड, इमेज अँड साऊंडशी. आजची मुख्य तक्रार पेशंटची काय आहे, डॉक्टर आमच्याकडे बघतच नाहीत. मी आताच म्हणलं की आणि या डिजिटलचा दुसरा तोटा येतो तोच आहे. हल्ली माणूस भेटला कोणी, आत्ता मी बाहेर होतो तर माझ्या बघायच्याऐवजी माझे फोटो काढण्यात लोक गर्क आहे आणि याच्यामुळे यंग डिमेंटिक्सची संख्या वाढणार आहे. कारण जी मेंदूची मूळची फंक्शन्स आहेत ती आउटसोर्स केलेलं आपण ह्याला मोबाईलला, आणि त्यामुळे दोन सुंदर डोळे बघण्यासाठी कुठल्याही कॅमेऱ्यापेक्षा अत्यंत उच्च दर्जाचा कॅमेरा हा बायोलॉजिकल कॅमेरा हा डोळ्यात दिलेला आहे त्याच्यामुळे.
आणि ते ठेवण्यासाठी इमेज मेमरी चिप पण आपल्याला दिलेली आहे. आणि पूर्वी त्यामुळं डोळे मिटले की माणूस दिसत असे. आता डोळे मिटून माणूस दिसत नाही कारण आपण बघतच नाही. आता फोटो बघायला लागतो. म्हणजे माणूस बघायचा नाही, फोटो बघत बसायचो दुसऱ्या कोणाबरोबर तरी. बरं, दुसरा इन्फेक्शियस डिसीज आहे, एकाने काढलं की दुसरा काढतो सारखे घेऊन. पण याचबरोबर त्यामुळं मेंदूची जी फंक्शन्स आहेत, तसं डॉक्टरने झालं की आपण माणूस न बघता फोटो बघतो, तसं डॉक्टरांविषयी तक्रार आहे ते पेशंट न बघता रिपोर्ट लागतात. बोलणं हे किती महत्वाचं असतं हे अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. मला वाटतं सिनेमातनं जर काही हे होत असेल त्याचं कारण असं आहे की त्या पाहिलेले ज्या इमेजेस आहे, त्या ऐकलेले जे साऊंड्स आहेत, हे अत्यंत महत्वाचे असतात. तुम्ही नाटक सिनेमा बघायला जेव्हा जाता तेव्हा तुमच्या नकळत शब्दांबरोबरच ते प्रत्यक्ष इमेज आणि हे परिणाम तुमच्या सबकॉन्शियसवर करतात कळत नाही आणि ते तुम्ही घरी दिले. दुसरी महत्वाची त्यातली गोष्ट अशी आहे, शब्दामुळे आता आपण लिहायला वाचायला शिकतो पण सगळ्यांना कुठे गोष्ट सांगता येते छान, फार कमी लोकांना चांगली गोष्ट सांगता येते किंवा फार कमी लोकांना चांगली गोष्ट लिहिता येते. ती गोष्ट सांगण्याची जी कला आहे, चांगली गोष्ट शब्दात सांगितली तर लोकांचा इंटरेस्ट वाढतो. लहान मुलांना चौरस आहार द्यायचा असेल तर त्यांना बौद्धिक आवाहन करून चालत नाही. हे मी नेहमी उदाहरण देतो, 2 वर्षाच्या मुलाला बसून असं सांगून चालत नाही. हे जे मी आज स्वयंपाक आपल्यासाठी केलेला आहे तो फार उत्तम आहे, त्यात नत्रयुक्त पदार्थ खूप आहे, व्हिटॅमिन्स आहे, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूपच कमी आहे, ताक तुमच्या अंगावर फेकलं गेलेलं असेल तो बरं, तर त्याला गोष्ट सांगायला लागते छान. आणि गोष्ट सांगत सांगत भरवावं लागतं. शिक्षणाचं तसं आहे, एज्युकेशन हॅज टू बी स्मगल्ड असं मानलं आणि ते चित्रपटातनं जास्त चांगलं होऊ शकतं. तेव्हा काम काय आहे चांगलं कुठलं शिक्षणाचं? वाय यू गो टू सी ए फिल्म? तुम्ही टेक्स्टबुक संपू शकत नाही 1000 पानाचं एका वर्षात. जे टेक्स्टबुक सलग वाचून संपू शकत असतात किंवा असतील आपल्याकडे काही, तर ते ॲबनॉर्मल आहेत, त्यांना सायकियाट्रिक ट्रीटमेंटची गरज आहे. किंवा ही नवीन काहीतरी आता स्पीसीज निर्माण होते असं म्हणाला तशी होते तरुण वर्गात करून. पण कादंबरी मात्र आपण 1000 वर्षाची 1000 पानाची एका दिवसात संपवतो. आणि याचं कारण तुम्ही बघितलं तर कादंबरीचं सबटेक्स्ट खूप चांगलं असतं. वकिलाचे कागद आपण वाचू शकत नाही, वकिलाची भाषा ही फक्त त्यांनाच कळते. जशी डॉक्टरने लिहिलेले रिपोर्ट त्यांनाच कळतात, पेशंटला डॉक्टरची रिपोर्ट अजिबात कळत नाही. तर हे जमण्यामध्ये म्हणजे नकळत होणारे परिणाम हे इतके महत्वाचे असतात. फिल्म हॅज क्रिएटेड स्टिग्मा फॉर मेनी डिसीजेस पर्टिक्युलरली, आणि त्यामुळं तो स्टिग्मा जर कमी करायचा असेल तर वी हॅव टू मेक गुड फिल्म्स टू रिड्यूस स्टिग्मा. काट्याने काटा काढणे एवढा एकच पर्याय आहे त्याच्या. आणि याचं कारण अगदी सोपं आहे, सुरी जर असेल तर सुरी प्रत्यक्ष ते वाईट किंवा चांगली नसते, त्या सुरीने सर्जरी करता येते आणि त्या सुरीने माणसाला भूसत्ता होऊन येतात. तसं सिनेमामुळे हे केलं म्हणून त्याचं शिक्षण आवश्यक आहे तिथे चांगलं आहे असं करणं. आत्तापर्यंत जे सिनेमे आलेले आहेत त्याच्यामुळे डॉक्टर पेशंटमध्ये एक विश्वासाचं नातं फार कमी. एक अनुराधा नावाचा सिनेमा होता जुना बलराज सहानी यांनी, अशा नंतरचे इतके सिनेमे खूपच कमी आलेले आहेत. अलीकडे काही आलेले आहेत, ब्युटिफुल माइंड सारखा सिनेमा आलेला आहे त्याचा. आणि ते कसे येतात? इनडायरेक्टली येतात, त्या विषयावर म्हणून सिनेमा झालेला असतो. सुदैवाने आपल्याकडे मराठीमध्ये एक फिल्म मेकर आहेत सुमित्रा भावे आणि सुनील सुप्पनकर, शी हॅज रिमार्केबली कार्ड अ निश फॉर हरसेल्फ
to make meaningful films about those diseases which have stigma. त्यांचा देवराय नावाचा सिनेमा आहे, नितळ नावाचा सिनेमा आहे, अस्तू नावाचा सिनेमा आहे, बाधा नावाचा सिनेमा आहे. पण अदरवाईज दिस सुनीता भावे इज मच मोर अन एक्सेप्शन दॅन द रूल. आणि चौथी महत्वाची अडचण, हे अडचणीचं का जातं, कारण आपण सगळे शिकलेले जे आहेत ते फोकस इज ऑन कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, नॉट ऑन सेन्सरी डेव्हलपमेंट. शाळेपासून घरापर्यंत कुणीही आपल्याला आपल्या भावना ओळखायला शिकवत नाही, त्या भावना काबूत कशा ठेवायच्या हे शिकवत नाही. बघायचं काय, कसं बघायचं, ऐकायचं काय, कसं ऐकायचं, हे पूर्वी एक पारंपरिक संस्कार नावाच्या गोष्टी जे व्हायचं, जे व्हायचं नकळत व्हायचं ते सुद्धा. तुम्ही सगळे लहानपणचे खेळ जुने जर पाहिलेत ना, सर्व खेळ कुठल्या ना कुठल्या तरी ज्ञानेंद्रियाच्या वाढीशी निगडीत आहेत, आंधळी कोशिंबीरपासून सगळे. आणि हेच खेळ आज आपण मोठे झाल्यानंतर खूप पैसे देऊन सेन्सरी अवेअरनेस वर्कशॉपच्या नावाखाली करतो. याच कारण आपल्या शिक्षणामुळे आपल्या बुद्धीला आलेली सूज आणि कमी झालेली संवेदन क्षमता. सिनेमा बघायचा असेल तर मुळात संवेदनाक्षम मन लागतं, बनवायला तर लागतंच पण बघायला पण संवेदनाक्षम मन लागतं. आणि अनेक वेळा तो परिणाम होतो तो आपल्या नेणिवेच्या पातळीवर होतो, जाणीवेच्या पातळीवर होत नाही. मग माझ्या मते सिनेमा डॉक्टर पेशंट रिलेशनशिप कडे बघणारा जर असेल तो सिनेमा असा की बघितल्यानंतर सिनेमा संपतो दीड तासात दोन तासात, पण त्यात निर्माण केलेला विषय संपत नाही, डोक्यातून जात नाही, तो माझ्या दृष्टीने चांगला सिनेमा असतो. आणि अशा तऱ्हेची चित्रपट निर्मिती जर झाली तर याचा फायदा नक्कीच डॉक्टर पेशंट रिलेशनशिप सुधारायला होईल. शेवटी मी याचं हेच सांगतो, डॉक्टर मुंजे नावाचे ठाण्याचे सर्जन होते, हु वॉज द फर्स्ट सिव्हिल सर्जन ऑफ अलिबाग, त्यांनी बिहाइंड द मास्क नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे. आपल्यापैकी अनेक लोकांनी अतुल गावंडेची पुस्तकं वाचली असतील, कॉम्प्लिकेशन्स, बेटर, चेकलिस्ट आणि आत्ता शेवटचं आलेलं बीइंग मॉर्टल. ते अमेरिकेतल्या वास्तवा किंवा रियालिटीशी जोडलेलं त्यांना पटकन कळतं, भारतातल्या वास्तवाशी जुडलं गेलेलं मुंजांचं पुस्तक आहे बिहाइंड द मास्क. याच्यामध्ये डॉक्टर पेशंट रिलेशनशिप ही कशी असली पाहिजे ती हायरार्की जाऊन, नाव डॉक्टर पेशंट नीड टू बी पार्टनर्स इन द ट्रीटमेंट अँड नथिंग एल्स, दॅट कॅन इम्प्रूव्ह. थँक्यू व्हेरी मच.